So in our last lecture, we were discussing about the different environmental issues. Okay, so environment is very important for the sustainable of the living beings on earth. Okay, so ye je environment ahe, healthy environment jar aplyala thevaycha asel, if we want to keep our environment healthy, so what is the definition of healthy environment? Healthy environment means what? That should be the there should be sustainable development. Sustainable development means what? Development without harm to the nature. Nature la kutlyaj prakarcha harm na hou deta, kutlyaj prakarcha disturb na hou deta, nature chi ji kai natural cycle ahe ti disturb na hou deta ji development hote, that is called as a sustainable development. Solid waste jo create hote, solid waste cha proper management jhala pahije. If we manage the solid waste properly, if we are able to reduce the waste, reuse the waste, recycle the waste, recover the waste, okay, that we are going to study in our upcoming topic, that is a 4R, concept of 4R. So solid waste is a proper management killer, we can maintain the healthy environment. Then world conservation strategy, jagtik level la je world conservation strategy ahe, ya purna jagacha kiwa vishwacha jatan kasa karta yel properly aplyala, tyache strategies tharavle gele pahije. Tyanantar environmental laws he create jhale pahije, कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही लॉज हे निर्माण केले गेले पाहिजे की जेणेकरून एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट केला जाईल. रेन वॉटर हार्वेस्टिंग केली पाहिजे, जो पाऊस पडतो त्या पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरवलं पाहिजे आपण, आणि ते पाणी नंतर शेतीसाठी किंवा पिण्यासाठी आपण वापरू शकतो. ओके, सो देअर शुड बी द रेन वॉटर हार्वेस्टिंग. ओके, मीन्स हार्वेस्टिंग ऑफ द रेन वॉटर. ओके, देन बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन. बायोडायव्हर्सिटी जी असते, डिफरंट ॲनिमल्स असतात, प्लांट्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, याचं आपण प्रोटेक्शन केलं पाहिजे. इफ यू प्रोटेक्ट दिस पर्टिक्युलर स्पेसिस इन अ पर्टिक्युलर इकॉलॉजिकल सिस्टम, देन देअर प्रोटेक्शन लीड्स अस द टू मेंटेन द हेल्दी एन्व्हायरमेंट. ठीक आहे, सो बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन केलं पाहिजे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधतेचं जतन केलं पाहिजे आपण. जैवविविधता म्हणजे जसं नेचरमध्ये डिफरंट प्रकारचे प्राणी असतात, वाघ असो, सिंह असते, हरिण असते, ओके, स्नेक्स असतात, त्यानंतर डिफरंट प्लांट्स असतात. ओके, तर हे जे डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे, ओके, जे लिव्हिंग बिईंगमध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज द बायोडायव्हर्सिटी. आणि त्याचं कॉन्झर्वेशन मीन्स आपण त्याचं जतन केलं पाहिजे. देन नेक्स्ट, वॉटर रिसोर्सेस आपण काय केले पाहिजे, डिफरंट वॉटर रिसोर्सेस क्रिएट केले पाहिजे, किंवा जे वॉटर रिसोर्सेस आहेत ते प्रोटेक्ट केले पाहिजे, पोल्यूट नाही झाले पाहिजे, ते याची आपण काळजी घेतली पाहिजे. इंडस्ट्रीयल जे एफ्लुएंट असतं, जे सांडपाणी वगैरे असतं, ते जर आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये, नदीमध्ये जर आपण सोडत असू, तर त्यामुळे काय होते, तिथे वॉटर पोल्युशन होते, आणि वॉटर पोल्युशनमुळे एन्व्हायरमेंट हे डिस्टर्ब होते, आणि हेल्दी एन्व्हायरमेंटला तो, दॅट इज द वन ऑफ द कॉन्सिक्युन्स, ओके, फॉर द हेल्दी एन्व्हायरमेंट. देन नेक्स्ट, पोल्युशन कंट्रोल. पोल्युशन जे आहे ते एअर पोल्युशन असते, देन वॉटर पोल्युशन अँड सॉइल पोल्युशन, देर आर डिफरंट टाईप्स ऑफ पोल्युशन. ते पोल्युशन आपण त्याचे सोर्सेस काय ते डिटेक्ट केले पाहिजे, त्यानंतर ते त्याच्यावर आपण रेमेडीज कसे काढू शकतो, की हाऊ कॅन वी मिनिमाइज द पोल्युशन, त्याच्यावर आपण सोल्युशन्स काढले पाहिजे. आणि पोल्युशन कंट्रोल केलं पाहिजे की जेणेकरून आपण हेल्दी एन्व्हायरमेंट मेंटेन करू शकू. त्यानंतर एनर्जी कॉन्झर्वेशन केलं पाहिजे आपण, एनर्जीचा ऑप्टिमम युटिलायझेशन केलं पाहिजे, आणि डिफरंट नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आपण काय केले पाहिजे, फाईंड केले पाहिजे. देन हजार्डस मिटिगेशन केलं पाहिजे आपण, जे काही धोकादायक गोष्टी असतात त्या कमीत कमी यूज केल्या पाहिजे, किंवा जे काही हजार्ड्स आहेत एन्व्हायरमेंटला, ते हजार्ड्स आपण काय केलं पाहिजे, त्याचं मिटिगेशन केलं पाहिजे, म्हणजे कमी केलं पाहिजे. देन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके, सो सस्टेनेबल डेव्हलपमेंट मीन्स, ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू, की सस्टेनेबल मीन्स डेव्हलपमेंट विदाऊट कॉझिंग एनी हार्म टू द नेचर अँड ह्युमन, दॅट इज कॉल्ड ॲज अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तुम्ही जर रस्ते बांधण्यासाठी झाडं तोडत असाल, तर रस्ते बांधणं ही डेव्हलपमेंट झाली, पण जर तुम्ही त्यासाठी झाडं तोडत असाल आणि दुसरे झाडं कुठं लावत नसाल, तर दॅट इज नॉट अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे, सो सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, की तुम्ही रस्ते पण बांधा आणि झाडं पण लावा आणि ते वाढवा. ठीक आहे, शहरं उभी करायची, अर्बनायझेशन करायचं, शहरीकरण करायचं, पण जर आपण झाडं तोडत असू, तर दॅट इज नॉट अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके, सो इफ यू आर मेंटेनिंग द ग्रीन बेल्ट ऑल्सो, अँड इफ यू आर इन्क्रीजिंग इंडस्ट्रियलायझेशन ऑल्सो, देन नो प्रॉब्लेम.
That is a sustainable development, okay, without providing any harm to the nature. The next environmental issues जे आहेत ते आपण how can we overcome these environmental issues. So to overcome the environmental issues we have one strategy that is called as the concept of 4R. So what are these 4R? First R stands for reduce. Whatever waste generated in from industry or from consumption or daily basis consumption जे होतं आपलं household consumption, त्यामधून जो काही वेस्ट जनरेट होतो किंवा जो म्युनिसिपल जो वेस्ट असतो त्या वेस्टला आपल्याला काय करायचं आहे, त्यावर 4R टेक्निक्स यूज करायची आहे. वेस्ट हा डिफरंट टाईपचा असू शकतो, ठीक आहे. सो रिड्यूस मीन्स व्हॉट? प्रिव्हेंट द जनरेशन ऑफ वेस्ट इन द फर्स्ट प्लेस बाय एलिमिनेटिंग वेस्ट ॲट सोर्स थ्रू बेटर प्लॅनिंग अँड डिझाईन. डोंट यूज अ रिसोर्स इफ देअर इज अन अल्टरनेटिव्ह. जर आपलं अल्टरनेटिव्ह असेल किंवा एकाच गोष्टीचा यूज करून जर आपण मल्टिपल ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करू शकत असेल किंवा आपलं नीड जर सॉल्व्ह करू शकत असेल तर त्या ठिकाणी दुसरी वस्तू विकत घेण्याची गरज नाही किंवा तयार करण्याची गरज नाही. ओके, देअर शुड बी अ युटिलायझेशन ऑफ व्हॉट एव्हर रिसोर्सेस वी हॅव, ठीक आहे, 100% अँड इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस वी हॅव फॉर द मल्टिपल पर्पजेस, ठीक आहे. डोंट यूज द रिसोर्स इफ देअर इज अन अल्टरनेटिव्ह. जर अल्टरनेटिव्ह असेल त्याला तर रिसोर्सेस यूज करायची गरज नाही. डोनेट ओल्ड थिंग्स, ज्या काही जुन्या झालेल्या वस्तू असतात त्या आपण डोनेट केल्या पाहिजे. देन टेक गुड केअर ऑफ युअर थिंग्स, आपल्या ज्या वस्तू आहेत त्याची चांगली काळजी आपण घेतली पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्या खराब होणार नाहीत लवकर, कारण की खराब झालं तर आपण त्या फेकून देतो आणि त्याचा वेस्ट तयार होतो, ठीक आहे. आणि तो वेस्ट मग नंतर जेव्हा तो एन्व्हायरमेंटमध्ये नेचरमध्ये जातो तेव्हा दॅट क्रिएट्स अ पोल्युशन. देन चूज वॉकिंग सायकलिंग दॅन ड्रायव्हिंग. शक्य असेल तर वॉकिंग न ट्रॅव्हलिंग करा किंवा सायकलिंग करा विदाऊट इन्स्टेड ऑफ युझिंग युअर कार ऑर बायसिकल, कार ऑर मोटरसायकल, दॅट्स ऑल. ओके, देन यूज ग्लासवेअर दॅन पेपरवेअर्स. जे ग्लासवेअर असेल ते यूज करा, म्हणजे पेपरलेस जर काम करू शकत असेल तर दॅट इज बेटर इन्स्टेड ऑफ युझिंग द पेपर. देन दिस इज कॉल्ड एज अ रिड्यूस. रिड्यूस मीन्स वी कॅन यूज द whatever resources we have, optimum utilization of that resources and efficient utilization of that resources, and we should find out the alternatives. Aapla alternative find karta aale paaje instead of taking another things or resource to solve our purpose. Je aapla jo already available hai tasas apan vapar kela paaje efficiently. Second is reuse. Use of resource again and again without changing it or reprocessing it for further function than what they are intended. Just again, old newspapers used for packing, plastic and steel containers used for plantation, etc. काय केलं पाहिजे आपण की एखादी गोष्ट आता आपली वापरून झालेली आहे पण आता त्याची आपल्याला गरज नाही आहे तर आपण ती वस्तू दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या पर्पज सॉल्व्ह करण्यासाठी यूज केली पाहिजे. जसं आता न्यूजपेपर वाचून झाला तर तो जुना झाला, तर जुना झाला म्हणजे तो न्यूजपेपर फेकून न देता आपण त्या न्यूजपेपरचे पॅकेट्स तयार करू शकतो, डिफरंट थिंग्स त्यामध्ये इन्सर्ट करून ते सेल आउट करण्यासाठी, ठीक आहे. तर हे जे रियूज मीन्स व्हॉट? की यूज ऑफ द पर्टिक्युलर थिंग्स अगेन अँड अगेन, परत परत त्याचा वापर करायचा विदाऊट मेकिंग इट ॲज अ वेस्ट. त्यानंतर प्लास्टिक आणि स्टीलचे कंटेनर्स असतात किंवा दूध बॅग असते, जे दुधाचं आपलं काही बाउल वगैरे असेल तर आपण ते परत परत यूज केले पाहिजे. जसं काही कोल्ड्रिंक्स वगैरे पिल्यानंतर जे काही बॉटल्स असतात त्या परत रिफिल करून विकल्या जातात, तर दॅट इज ऑल्सो द रियूज, ठीक आहे. देन त्या प्लास्टिक आणि स्टीलचे जे काही कंटेनर्स असतात त्याला आपण ॲज अ प्लांटेशन करण्यासाठी यूज करू शकतो, त्यामध्ये झाडं वगैरे आपण लावू शकतो, नर्सरीमध्ये त्याचा यूज केला जाऊ शकतो. देन रियूज. नंतर रिसायकल. रिसायकल मीन्स रिप्रोड्यूस ऑर रिमॅन्युफॅक्चर द न्यू मटेरियल बाय युझिंग द रिसायकलेबल वेस्ट ॲज अ रॉ मटेरियल इन इट्स पॅरेंट इंडस्ट्री. आता पेपर असेल, ग्लास असेल, प्लास्टिक असेल, मेटल असेल, रबर असेल, हे जे काही वेस्ट आहे आणि जे आपण कुठल्याच कामासाठी जर वापरू शकत नसेल तर त्याच्यावर काय झालं पाहिजे? रिसायकलिंग झाली पाहिजे इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे परत रिप्रोसेसिंग, आणि रिप्रोसेसिंग करून परत त्याच्यापासून काहीतरी न्यू इक्विपमेंट्स किंवा न्यू जे काही स्टफ्स आहेत ते क्रिएट करता आले पाहिजे, तयार करता आले पाहिजे आणि जे आपण परत वापरू शकतो.
जसं पेपर ग्लास असतात त्यानंतर प्लास्टिक मेटल रबर याचं आपण परत काय करू शकतो इंडस्ट्रीमध्ये त्याला प्रोसेस करू शकतो आणि प्रोसेस करून त्याचे परत त्याचं एक न्यू काहीतरी थिंग्स किंवा जे आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत रिसोर्स आहे तो क्रिएट करू शकतो आणि त्याचा परत आपण वापर करू शकतो विदाउट विदाउट मेकिंग इट ॲज अ वेस्ट. दॅट इज नथिंग बट द रिसायकल. रिसायकल मीन्स वॉट? इट इज नथिंग बट अ रिप्रोसेसिंग ऑन अ रिसोर्सेस. देन रिकवर. देन फोर्थ आर इज नथिंग बट अ रिकवर. प्रोड्युसिंग युजेबल प्रोडक्ट ऑर एनर्जी बाय प्रोसेसिंग ट्रीटिंग द वेस्ट. जसं बायोगॅस फर्टिलायझर वेस्ट टू एनर्जी. जसं बायोगॅस असेल फर्टिलायझर असेल आपण काय करतो जे काही एक्सक्रेटा असतो ॲनिमल्सचा त्या एक्सक्रेटापासून काय करू शकतो आपण बायोगॅस निर्मिती करू शकतो किंवा त्याला ॲज अ फर्टिलायझर म्हणून यूज करू शकतो शेतामध्ये. दॅट इज नथिंग बट अ रिकवर. ठीक आहे. सो दीज आर द फोर आर्स दॅट वी कॅन अडॉप्ट टू मेंटेन द हेल्दी एन्व्हायरमेंट अँड टू सॉल्व द एन्व्हायरमेंटल इश्यूज. देन बेनिफिट्स ऑफ फोर आर. वॉट आर द बेनिफिट्स ऑफ दिस फोर आर कॉन्सेप्ट? इट रिड्यूसेस द वेस्ट, देन रिड्यूस पोल्युशन, सेव एनर्जी, सेव रिसोर्सेस, इम्प्रूव इकॉनॉमी अँड क्रिएट एम्प्लॉयमेंट. जर आपण वेस्ट रिड्यूसेस केलं त्यानंतर पोल्युशन रिड्यूस केलं तर आप एनर्जी सेव जर केली रिसोर्सेस सेव केले तर इकॉनॉमी ऑलरेडी आपली इम्प्रूव्ह होणार आणि जे प्रोसेसिंग इंडस्ट्रीज ज्या राहतील वेस्ट गोष्टी ज्या आहेत वेस्ट मटेरियलला जे आपण प्रोसेस करणार आहे रिसायकलिंगमध्ये त्यामुळे काय होईल वेस्ट मटेरियलच्या रिप्रोसेसिंगच्या इंडस्ट्रीज उभ्या राहतील आणि त्यामुळे एम्प्लॉयमेंट पण क्रिएट होईल. देन पब्लिक अवेअरनेस अबाउट द एन्व्हायरमेंट. एज्युकेट द पीपल अबाउट एन्व्हायरमेंटल इश्यूज. सगळ्यांना एन्व्हायरमेंटचं नॉलेज असणं गरजेचं आहे त्यामुळे आपण लोकांना एज्युकेट करणं गरजेचं आहे एन्व्हायरमेंट विषयी. एज्युकेट द पीपल अबाउट एन्व्हायरमेंटल स्टडीज. देन देअर पार्टिसिपेशन इन एन्व्हायरमेंटल इश्यूज. जे काही आपल्या आजूबाजूला लोकल एरियामध्ये एन्व्हायरमेंटचे इश्यू असतात त्यामध्ये आपण पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि ते इश्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देन इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ फोर आर. फोर आरचं प्रिन्सिपल आपण इम्प्लिमेंट केलं पाहिजे. वस्तूंचं व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, त्या व्यवस्थित यूज केलं, युटिलायझेशन केलं पाहिजे. जर त्याचा वापर संपला असेल तर त्याचा दुसऱ्या कारणासाठी आपण वापर केला पाहिजे. दुसऱ्या कारणासाठी पण जर त्याचा वापर होत नसेल तर आपण त्या वेस्टला इंडस्ट्रीमध्ये ते प्रोसेस झालं पाहिजे, त्याच्यापासून नवीन मटेरियल्स तयार झाले पाहिजे आणि त्याचा आपण परत रियूज केला पाहिजे. ठीक आहे. सो दीज आर नथिंग बट द कॉन्सेप्ट ऑफ फोर आर अँड त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण केलं पाहिजे. देन अडॉप्शन ऑफ इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी. इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी आपण अडॅप्ट केली पाहिजे. सायकल चालवली पाहिजे किंवा जे पेट्रोल आणि डिझेलवर चालतात त्याचा कमीत कमी वापर केला पाहिजे किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टेशन यूज केलं पाहिजे. जेणेकरून प्रायव्हेट व्हेकल सगळ्यांनी जर यूज केलं तर जास्त पेट्रोल लागेल आणि त्यामुळे पण काय होतं जास्त पोल्युशन क्रिएट होऊन एन्व्हायरमेंटला हार्म होईल. सो दॅट शुड बी अवॉइडेड. देन कॉन्झर्व द रिसोर्सेस. रिसोर्सेस कॉन्झर्व केले पाहिजे आपण. जे काही रिसोर्सेस आहेत पाणी असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, कोल असेल, ओके पेट्रोल डिझेल असेल, दीज आर द रिसोर्सेस दॅट वी शुड कॉन्झर्व. त्याचं जतन केलं पाहिजे. देन फॉलो व्हेरियस ॲक्ट्स ऑन एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटवर जे काही ॲक्ट्स झालेले आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये किंवा वर्ल्ड लेवलला त्याचा आपण त्याला फॉलो केलं पाहिजे. देन प्रॅक्टिस अँड प्रमोट गुड सिव्हिक सेन्स अँड हायजीन. रस्त्यावर कचरा टाकणं, घाण करणं असे काम आपण नाही केले पाहिजे. किंवा कुठं घाण असेल तर आपण एक ग्रुप क्रिएट केलं पाहिजे आणि ते लोकल एरियामध्ये एक ग्रुप पाहिजे आणि आपण त्या एरियाचं एक सॅनिटायझेशन किंवा हायजीन मेंटेन केलं पाहिजे. तिथे कचरा घाण वगैरे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. देन प्रॅक्टिस अँड प्रमोट टू रिड्यूस द पोल्युशन. पोल्युशन कसं कमी करता येईल त्याची आपण प्रॅक्टिस केली पाहिजे आणि त्याचं प्रमोशन्स केलं पाहिजे. देन जॉईन लोकल मुवमेंट्स दॅट सपोर्ट्स ॲक्टिव्हिटीज लाईक सेव्हिंग ट्रीज इन युअर एरिया. ओके आपल्या एरियामध्ये झाडं कसे जास्तीत जास्त लावता येईल किंवा त्याचं कॉन्झर्वेशन करता येईल याच्यासाठी आपण इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे. त्यानंतर गो ऑन नेचर ट्रेक. जंगल सफारीवर आपण गेलं पाहिजे. रिसायकल वेस्ट. वेस्टची रिसायकलिंग आपण आपल्याला करता आली पाहिजे. कुठल्या वेस्ट कुठल्या प्रकारे रिसायकलिंग करता येईल आणि त्याचं कुठल्या न्यू मटेरियलमध्ये आपल्याला त्याचं कन्वर्शन करता येईल हे आपल्याला समजायला पाहिजे किंवा त्याचा स्टडी आपण केला पाहिजे.
बाय एनवायरमेंटल फ्रेंडली प्रोडक्ट, जे प्रोडक्ट एनवायरमेंटली फ्रेंडली असतात किंवा ज्याचा वेस्ट जरी क्रिएट झाला तरी एनवायरमेंटला त्याचा काही हार्म नाही आहे, असे प्रोडक्ट आपण जनरली परचेस करण्यावर भर दिला पाहिजे. ओके, इन जॉईन अ ग्रुप टू स्टडी नेचर सच ॲज WWF वन ऑर अनदर एन्व्हायरमेंटल ग्रुप. एन्व्हायरमेंटवर काम करणारे काही बरेच ग्रुप असतात, NGOs असतात, त्यांना आपण जॉईन झालं पाहिजे आणि त्यांच्या थ्रू आपण एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी जे काही करता येईल आपल्या थ्रू पर्सनल लेवलला ते आपण केलं पाहिजे. ओके, नाऊ लेट्स टुगेदर बिल्ड अ वर्ल्ड इन विच एव्हरी पर्सन हॅज सेफ ॲडेक्युट वॉटर, हायजेनिक एन्व्हायरमेंट अँड सॅनिटेशन. ओके, सो सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता, हायजीन, हेल्दी एन्व्हायरमेंट पाहिजे, तिथे पोल्युशन नाही पाहिजे, साऊंड पोल्युशन नको, त्यानंतर कुठल्याही प्रकारचं एअर पोल्युशन नको, वॉटर पोल्युशन नको, सॉईल पोल्युशन नको, असं एन्व्हायरमेंट आपल्याला मेंटेन करायचं आहे. आणि जसं पिण्यासाठी शुद्ध पाणी असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला लोकल एरियामध्ये कशा राहतील याचा आपण विचार केला पाहिजे. ठीक आहे, नाऊ व्हेन वी विल स्टार्ट फॉर अवर फ्युचर, नाऊ ऑर लेटर ऑन, नाऊ यू डिसाइड. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द एन्व्हायरमेंटल इश्यूज अँड द स्ट्रॅटेजीज टू सॉल्व दिस एन्व्हायरमेंटल इश्यूज. ओके, सो इफ यू हॅव एनी डाऊट इन दिस देन यू कॅन आस्क.